आले मी कामठी आपल्या सेवानिवृत्त संघटनेचा अध्यक्ष आहे. ह्या जो मोर्चा आहे हा आमचा पूर्ण नागपूर जिल्ह्याचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये विशेषतः म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक आहे. वय वर्षे जवळपास 58 ते 80 वर्षापर्यंतची जवळपास 1000 मंडळी या ठिकाणी आहेत. महत्वाचं म्हणजे जे आम्हाला सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवा ग्रॅज्युटी आणि अंशदान आहे ते अगदी यांच्या शासनानेच नियम तयार केला आहे तो की जो ज्या दिवशी कर्मचारी सेवानिवृत्त होतो तो त्याला त्याच दिवशी ते सगळं मिळालं पाहिजे. पण गेली 2 वर्षे झाली जवळपास 800 लोकांची यादी अजूनही ज्यांना ग्रॅज्युएटी नाही, अंशराशीकरण नाही, गट विमा नाही, रजारोखीकरण नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही या ठिकाणी या 14-16 मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषदचे सर्व सेवानिवृत्त शिक्षक आज विधानसभेत धडक मोर्चा घेत आहोत. यासाठी ह्या सगळ्या शिक्षकांचं हे योगदान आहे की ज्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शासनाचे डोळे उघडण्यासाठी आमच्या मागण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं यासाठी हा मोर्चा आम्ही विधानसभेत नेत आहोत. आंदोलन तर होते अंशराशीकरण, ग्रॅज्युएटी आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते आणि आपलं हे आहे ना 1 तारखेचं वेतनवाढ अशा पद्धतीचे हे आमच्या मागणी आहे. कुठून लोक आले? आम्ही नागपूर जिल्हा पूर्ण भिवापूर, कुही, उमरेड, काटोल, तेराही पंचायत समिती.